नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अलायन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूज पेपर मधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. खूप महत्वाच्या न्यूज आलेल्या आहेत आजच्या दोन्ही न्यूज पेपर मध्ये देखील. सुरुवातीला प्रिलिम्स साठीच्या काही फॅक्ट्स अगोदर डिस्कस करणार आहोत. मेन्स मध्ये पण त्याचा कसा वापर आपण करू शकतो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा, तो देखील भाग आपण बघणार आहोत. सुरुवातीला पहिली न्यूज आलेली आहे ती आहे भारतरत्न पुरस्काराच्या बद्दलची. आणखी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मागे आपण डिस्कशन केलेलं होतं, कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यावेळी कर्पूरी ठाकूर नेमके कोण आहेत त्याच्याबद्दल सगळी आपण माहिती घेतलेली होती. त्यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना 3 फेब्रुवारी रोजी भारतरत्न जाहीर करण्यात आला होता. आणि त्याच्यानंतर आणखी तीन व्यक्तींना, चौधरी चरण सिंग जे माजी पंतप्रधान राहिलेले आहेत भारताचे, पी नरसिंहराव माजी पंतप्रधान राहिलेले आहेत, आणि एम एस स्वामीनाथन जे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात, त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पहिल्यांदाच असं झालेलं आहे की अशा पद्धतीने एकाच वर्षामध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यासोबतच याच्या अगोदर 1999 मध्ये 4 जणांना असा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता, परंतु ही पहिलीच वेळ आहे की 5 व्यक्तींना अशा पद्धतीने भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. जर होम मिनिस्ट्रीच्या वेबसाईटला जर गेलं, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वेबसाईटला, तर तिथं असा उल्लेख करण्यात आलेला आहे की एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्तींना अशा पद्धतीने भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो, परंतु ते जास्त व्यक्तींना यावर्षी देण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो. तर प्रत्येक व्यक्तीचं कार्य काय आहे ते आपण बघणार आहोत. तर डिटेलमध्ये आर्टिकल्स आलेले आहेत आजच्या लोकसत्तामध्ये. चौधरी चरण सिंग यांचे जमीन सुधारणाच्या बाबतीमध्ये मोठं महत्वाचं कार्य आहे. त्यांना शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून ओळखलं जातं. 1991 ला जे आपण आर्थिक सुधारणा स्वीकारल्या त्याचं योगदान, त्यावेळीचं योगदान पी व्ही नरसिंहराव यांचं महत्वाचं मानलं जातं. आणि एम एस स्वामीनाथन यांचं नाव तर सर्वांनाच माहिती आहे. कृषी क्षेत्रामध्ये जी हरित क्रांती भारताने राबवली त्याच्या बाबतीमध्ये महत्वाचं योगदान एम एस स्वामीनाथन यांचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि अन्नधान्याच्या बाबतीमध्ये भारत स्वावलंबी झाल्याचं जे योगदान आहे ते देखील एम एस स्वामीनाथन यांना गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून डिटेलमध्ये गोष्टी आलेल्या आहेत, या तिघांबद्दलही ते आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या द हिंदू मध्ये पण सेम न्यूज आलेल्या आहे, त्यांच्याबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. जन्म दिनांक, मृत्यू दिनांक, त्या गोष्टी सगळ्या इथं डिटेलमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच त्यांचं राज्य, कोणत्या राज्यात त्यांचा जन्म झालेला होता, त्याचा देखील इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. एम एस स्वामीनाथन तामिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला होता. पी व्ही नरसिंहराव यांचं तेलंगणा, सध्याचा तेलंगणा, त्यावेळेच अविभाजित आंध्र प्रदेश, तिथं त्यांचा जन्म झालेला होता. आणि चौधरी चरण सिंग हे उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित होते. त्यांचे वर्ष देखील इथं देण्यात आलेले आहेत, 1991 ते 1996 प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. चौधरी चरण सिंग यांनी त्यांच्या अगोदर 1979 आणि 80 या दरम्यान प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल जिथं माहिती देण्यात आलेली आहे. सेपरेट काही आर्टिकल्स आलेले आहेत आजच्या लोकसत्तामध्ये, प्रत्येक व्यक्तीबद्दल महत्वाची माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. टायटल देण्यात आलेलं आहे आर्थिक सुधारणांचे प्रणेते नरसिंहराव. आर्थिक सुधारणांपुरतेच त्यांची भूमिका मर्यादित नव्हती, त्याच्या पलीकडे देखील त्यांनी भूमिका घेतलेली, तो पण भाग आपण बघणार आहोत. परंतु प्रामुख्याने 1991 ला ज्यावेळी आर्थिक सुधारणा, भारतासमोर मोठा आर्थिक संकट, बॅलन्स ऑफ पेमेंटचं संकट जे उभं राहिलं होतं, त्यावेळी महत्वाची भूमिका पी व्ही नरसिंहराव यांनी बजावलेली आपल्याला बघायला मिळते. तर त्यांच्याबद्दलची माहिती सुरुवातीपासून जिथे नमूद करण्यात आलेली आहे. भारतीय राजकारणातील चाणक्य म्हणून देखील ते ओळखले जातात. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये आर्थिक सुधारणा सुरू झाल्या 1991 ते 1996 या कालावधीमध्ये त्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. देशातील पहिले दक्षिण भारतीय पंतप्रधान देखील ते ठरलेले होते, ती एक महत्वाची फॅक्ट आहे. त्यासोबतच पंतप्रधान पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे नेहरू आणि गांधी कुटुंबियांव्यतिरिक्त ते पहिले काँग्रेस नेते देखील त्यावेळी ठरलेले होते. त्यावेळी 1990 ला मोठं बॅलन्स ऑफ पेमेंटचं, व्यवहार तोलाचं संकट भारतासमोर उभं राहिलं होतं. त्यावेळी त्या संकटातून बाहेर काढण्यामध्ये महत्वाची भूमिका पी व्ही नरसिंहराव यांनी बजावलेली आपल्याला बघायला मिळते. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये बाबरी मशीद देखील पाडण्यात आली होती, त्यावेळी त्यांच्यावरती टीका देखील झाली होती, परंतु त्यांनी त्यावेळी दोन्ही बाजूंकडे संगनमताने संवाद साधून ती सगळी परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न देखील केलेला होता. त्यांचा जन्म त्यावेळीचा अविभाजित आंध्र प्रदेश, सध्याचा तेलंगणाचा भाग आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला होता, परंतु त्याचवेळी त्यांच्याकडे ती जबाबदारी आलेली होती. त्याच्या अगोदर 1938 ला ज्यावेळी निजाम सरकारने वंदे मातरम वर बंदी घातली होती, त्या बंदीच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झालेला आपल्याला बघायला मिळतो. 1980 च्या दरम्यान परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री या महत्वाच्या कामगिरी देखील त्यांनी बजावलेल्या होत्या. राजकीय संन्यासाचा विचार ते होते त्याच दरम्यान बरोबर 1991 ला ज्यावेळी राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी ती जबाबदारी त्यांच्याकडे आली. 1991 च्या निवडणुका देखील त्यांनी लढवलेल्या नव्हत्या, परंतु 21 मे 1991 ला ज्यावेळी
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर काँग्रेसमध्ये महत्वाचे नेते म्हणून त्यांचंच महत्वाचं नाव पुढे समोर आलं आणि त्यांच्याकडे मग ती पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यावेळी देण्यात आलेली होती. त्यानंतर 1994 मध्ये अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशी वॉशिंग्टन येथे झालेल्या शिखर बैठकीनंतर राव यांच्याच कालावधीमध्ये भारत आणि अमेरिका संबंध चांगले वृद्धिंगत झाले असा देखील मुद्दा एक उपस्थित केला जातो. त्याच दरम्यान त्याच्या अगोदर January 1980 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी संयुक्त राष्ट्राची औद्योगिक विकास संघटनेची एक परिषद पार पडली होती, त्याचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती, भारताचे संबंध इतर देशांसोबतची आणखी वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून. March 1980 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेली जी G77 ची बैठक होती त्याचं अध्यक्षपद देखील राव यांनी भूषवलेलं होतं. या फॅक्ट आपल्याला प्रिलिम्ससाठी महत्वाचे आहेत. त्यासोबतच परराष्ट्र जे धोरण बनवलं होतं भारताने त्याच्यामध्ये कोणाकोणाचं योगदान होतं तर त्यामध्ये देखील यांचं योगदानाचा उल्लेख आपण निश्चितपणे करू शकतो. त्यांनी एक अर्ध आत्मचरित्र लिहिलं होतं, द इनसाइडर अशा नावाचं एक 700 पानाचं अर्ध आत्मचरित्र लिहिलं होतं जे नंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रकाशित केलेलं होतं. हिंदी भाषा असेल, मराठी भाषा असेल, स्पॅनिश असेल, या सगळ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये ते पारंगत होते. त्यांनी कित्येक साहित्य त्यांनी हिंदीतून मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, तेलंगणामधल्या तेलुगू भाषामधून हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे कित्येक साहित्यांचं. त्यामुळे ती पण गोष्ट त्यांच्याबद्दलची महत्वाची आहे. नवोदय विद्यालयाची जी योजना राबवण्यात आली त्याची कल्पना त्यांनीच मांडली होती असं देखील त्यांच्याबद्दल बोललं जातं. विश्वनाथ सत्यनारायण यांची एक प्रसिद्ध तेलुगू कादंबरी आहे वेई पडगलू, त्याचा सहस्त्रफन असा हिंदी अनुवाद त्यांनी केलेला होता. त्यामुळे साहित्यामध्ये देखील ते अस्खलित होते असं देखील आपण तिथं मानू शकतो. पण लक्षात कोण घेतो, या हरिनारायण आपटे यांची प्रसिद्ध कादंबरी आहे मराठीमध्ये, त्याचा देखील अबला जीवितम अशा पद्धतीचा तेलुगू अनुवाद देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे मराठीतलं साहित्य तेलुगूमध्ये भाषांतरित करणे, तेलुगू साहित्य हिंदीमध्ये भाषांतरित करणे अशा पद्धतीचं साहित्यामध्ये देखील त्यांनी योगदान दिलेलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. त्यानंतर आजच्या द हिंदूमध्ये आलेली ही न्यूज आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इथं कॉमन बघायला मिळतात. एक वेगळी गोष्ट आहे जी लोकसत्ताच्या आर्टिकलमध्ये नमूद नाही, ती आहे भारताची जी फॉरेन पॉलिसी आहे एक महत्वाची लुक ईस्ट पॉलिसी. 1996 ज्या 1990 नंतर आपण ज्या काही वेगळ्या पॉलिसीज राबवायला सुरुवात केली होती त्यापैकी एक ही लुक ईस्ट पॉलिसी एक महत्वाची मानली जाते. आता मगाशीच आपण बघितलं की PV नरसिंहराव यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे, तर त्या दरम्यान ही लुक ईस्ट पॉलिसी सुरू करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा मानला जातो. 1991 तिची सुरुवात करण्यात आली होती, पूर्वकडे पहा असं धोरण किंवा पूर्वलक्षी धोरण त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. तर त्या बाबतीतलं फॉरेन पॉलिसीमधलं योगदान देखील त्यांचं महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त आर्थिक सुधारणांपुरतच योगदान महत्वाचं नाही, परराष्ट्र धोरणामध्ये देखील त्यांचं महत्वाचं योगदान आहे. 1991 ची लुक ईस्ट पॉलिसी सुरू करण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आपल्याला तिथं बघायला मिळते. IR मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये लुक ईस्ट पॉलिसी महत्वाची आहे. त्यानंतर ऍक्ट ईस्ट पॉलिसी महत्वाची आहे, पूर्वेकडच्या देशांसोबत आपले संबंध आणखी वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून सुरू करण्यात आलेलं हे धोरण भारताच्या परराष्ट्र संबंधांसाठी खूप महत्वाचं मानलं जातं. त्यानंतर हे आर्टिकल सेपरेट लिहिण्यात आलेलं आहे ते आहे चौधरी चरण सिंग यांच्याबद्दल. त्यांच्याबद्दल देखील माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. बऱ्याच नवीन गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या ज्या आपल्याला जनरली आपल्या वाचनामध्ये येत नाहीत ते आपल्याकडे माहीत असणं गरजेचं आहे. प्रिलिम्सला याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतोच. त्यासोबतच GS चे इतर जे अन्सर्टिंग जे मेन्सचे पेपर आहेत, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे, त्याच्यामध्ये देखील याचा चांगल्या पद्धतीने आपण वापर करू शकतो. महत्वाचे नेते, महत्वाची त्यांनी बजावलेली भूमिका किंवा SA च्या माध्यमातून देखील त्याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. शेतकऱ्यांचा तारणहार म्हणून अशी त्यांची ओळख आपल्याला राहिलेली बघायला मिळते. भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद 2 वेळा त्यांनी भूषवलेलं आपल्याला बघायला मिळतं. 28 जुलै 1979 ते August 1980 पर्यंत पंतप्रधान पद त्यांनी सांभाळलेलं होतं. त्यानंतर 21 ऑगस्ट 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान केअरटेकर प्राईम मिनिस्टर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर 1967, 68 आणि 70 च्या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद देखील 2 वेळा त्यांनी भूषवलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला 1902 मध्ये. 1929 मध्ये ज्यावेळी ते मेरठ या ठिकाणी विस्थापित मेरठ या ठिकाणी गेले त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गांधींचा जो ब्रिटिश विरोधी अहिंसक सत्याग्रहाचा सोहळा भाग होता त्याच्यामध्ये भाग घेणारे ते एक महत्वाचे स्वातंत्र्यसैनिक मानले जातात. त्यांनी या ब्रिटिशांविरुद्धच्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना कित्येक वेळा तुरुंगवास देखील भोगावा लागला. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी भूमिका घेतली होती, त्यासाठी त्यांना 12 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती ब्रिटिशांकडून. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन जे सुरू करण्यात आलं होतं 19 नोव्हेंबर 1940 मध्ये त्यांना त्यासाठी देखील तुरुंगामध्ये जावं लागलं होतं. त्यानंतर August 1942 असेल 43 असेल बऱ्याच वेळा त्यांना तुरुंगामध्ये जावं लागलं होतं त्यांनी स्वातंत्र्य लढेमध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे.
उत्तर प्रदेश मधल्या ज्या जमीन सुधारणा तिथे राबवण्यात आल्या त्याच्या कार्याचं संपूर्ण श्रेय चौधरी चरण सिंग यांना दिलं जातं. ग्रामीण कर्जदारांना दिलासादायक ठरणारं 1939 मधलं एक विभागीय कर्जमुक्ती विधेयक ते तयार करण्यामध्ये त्याला अंतिम रूप देण्यामध्ये चौधरी चरण सिंग यांची महत्वाची भूमिका होती. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम करत असताना जमीन धारणा कायदा एक त्यांनी बनवलेला होता, ती देखील एक महत्वाची गोष्ट आहे. या कायद्याअंतर्गत मालकीची जी जमीन आहे ती राखून ठेवण्याची जी कमाल मर्यादा असेल, जी जास्तीत जास्त प्रमाण असेल, त्याच्यावरती बंधन आणण्यासाठी अशा पद्धतीचा एक जमीन धारणा कायदा आणलेला होता. तो खूप महत्वाचा कायदा मानला जातो, त्यामुळे त्यांचं जमीन सुधारण्याच्या बाबतीमध्ये कार्य उल्लेखनीय मानलं जातं. त्यासाठीच त्यांना शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली, प्रचार पुस्तिका लिहिल्या, ज्यामध्ये जमीनदारी निर्मूलन आहे, भारतातील गरिबी व त्यावरील उपाय आहे, शेतकऱ्यांची भूसंपत्ती की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिव्हेंशन ऑफ डिव्हिजन ऑफ होल्डिंग्स बिलो अ सर्टन मिनिमम, कोऑपरेटिव्ह फार्मिंग एक्सरेड, अशा पद्धतीची वेगळी पुस्तिका त्यांनी लिहिलेल्या होत्या. हा पण प्रिलिम्सचा आपला प्रश्न होऊ शकतो, प्रिलिम्सचा त्याबद्दल प्रश्न विचारू शकतील, कारण भारतरत्न त्यांना देण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचं त्यांचं योगदान आपल्याला माहीत असणं निश्चितपणे ते गरजेचं आहे. त्यानंतर तिसरे भारतरत्न प्राप्त व्यक्ती MS स्वामीनाथन, हरित क्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्याबद्दल मागे आपण बऱ्याच वेळा डिस्कशन केलेले, परंतु काही वेगळ्या गोष्टी या आर्टिकलमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांचं पूर्ण नाव मोनकोंबू शिवसामंत स्वामीनाथन, MS स्वामीनाथन. गेल्या वर्षी 28 सप्टेंबरला त्यांचं निधन झालं होतं, त्यावेळी आपण त्यांच्या कार्याबद्दल काही गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर काही प्रमुख आव्हानं निर्माण झाली होती, त्यापैकी एक महत्वाचं आव्हान होतं, ते आहे अन्नधान्याचा तुटवडा. कारण ब्रिटिशांनी जी धोरणं राबवली होती इथल्या शेतीच्या बाबतीमध्ये, त्याच्यामुळे शेती क्षेत्राचं पूर्णतः अधोगती त्या दरम्यान झालेली आपल्याला बघायला मिळते. दुष्काळाच्या परिस्थिती कित्येक वाढलेल्या आपल्याला बघायला मिळतात ब्रिटिश भारतामध्ये. त्यामुळे ब्रिटिशांनी जी काही धोरणं राबवली त्याचा विपरीत परिणाम सगळ्या शेती क्षेत्रावरती झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर अन्नधान्याचा तुटवडा ही सर्वात महत्वाच्या समस्यांपैकी एक समस्या भारतासमोर निर्माण झाली होती. या समस्येमुळे अन्नधान्यासाठी भारताला सुरुवातीच्या कालावधीमध्ये अमेरिकेसारख्या देशावरती अवलंबून राहावं लागलं होतं. PL योजनेच्या अंतर्गत आपण कित्येक हजारो मेट्रिक टन गहू अमेरिकेकडून मागवलेला होता, तो एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हरित क्रांतीमध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनांवरती संशोधन करणं, पुरेशा सिंचन आणि खताच्या सुविधा देणं यासारख्या गोष्टींवरती भर देणाऱ्या हरित क्रांतीचा जो मुद्दा आहे तो MS स्वामीनाथन यांच्याकडून तिथे उपस्थित करण्यात आला. त्यामुळे त्याच्या माध्यमातून देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी बनण्यासाठी आपण यशस्वी झालो. 1947 मध्ये भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी गव्हाचं उत्पादन वर्षाला 60 लाख टन एवढं होतं. 1962 मध्ये ते 1 कोटी टन झालं आणि 1964 त्या 68 या कालावधीमध्ये ते झपाट्याने वाढलं आणि 170 लाख टन एवढं ते मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन आपण घेतलं. ते कशामुळे शक्य झालं, तर उच्च हाय यिल्डिंग व्हरायटी ज्याला म्हणतो आपण HYV असा त्याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो, उच्च उत्पादन देणाऱ्या ज्या व्हरायटीज आहेत, वाण आहेत, त्याचं संशोधन करण्यात आलं, सिंचनाच्या सुविधा पुरवण्यात आल्या, खत मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आलं, या सगळ्या गोष्टींमुळे हे चांगला परिणाम, सकारात्मक परिणाम या सगळ्या गव्हाच्या उत्पादनामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. स्वामीनाथन यांची सुरुवातीला नागरी सेवा परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली होती, त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं, परंतु शेतीमध्ये जास्त आवड असल्यामुळे ते या क्षेत्राकडे आणि या शेती क्षेत्रातल्या संशोधनाकडे वळालेले आपल्याला बघायला मिळतात. शेतकऱ्यांना चांगलं वाण मिळालं, चांगलं व्हरायटी जर मिळाली त्यांच्याकडे बियांची, तर त्यांना अधिक उत्पादन देणारं पीक घेता येईल, त्यांचं उत्पन्न वाढेल, असा विचार त्यांनी मांडला आणि त्यानुसार जनुकशास्त्र आणि उत्पादन यामध्ये संशोधन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. त्यांनी मागे एका मुलाखतीमध्ये असा मुद्दा उपस्थित केला होता की बंगालमध्ये जो दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळेच त्यांनी कृषी विषयाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना मेडिकल फील्डमध्ये जायचं होतं, त्यांच्या वडिलांची देखील इच्छा होती की त्यांनी डॉक्टर बनावं मेडिकल फील्डमध्ये जाऊन, परंतु तिथकडे जाण्याऐवजी त्यांनी कोइंबतूर इथल्या शेती महाविद्यालयामध्ये अग्रिकल्चर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी त्याच विषयामध्ये संशोधन करायला देखील सुरुवात केली. कटक या ठिकाणी असलेलं केंद्रीय तांदूळ संशोधन जे संस्था आहे त्या ठिकाणी त्यांनी कामाला देखील सुरुवात केली होती. 1954 मध्ये तिथं त्यांनी खतांना प्रतिसाद देणाऱ्या पद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीने काही संशोधन केलं होतं. तांदळाच्या बाबतीमध्ये तांदळाच्या वाणावरती संशोधन केलं होतं, ते महत्वाचं मानलं जातं, तो एक भाग महत्वाचा आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील त्यांनी खूप महत्वाच्या संघटनांमध्ये भूमिका बजावलेली आहे. फूड आणि ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे, FAO म्हणून ती ओळखली जाते. त्या फूड आणि ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन काउन्सिलचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून त्यांनी 1981 ते 1985 काम बघितलेलं आहे. IUCN नावाची संस्था आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस, त्याचं देखील अध्यक्षपद त्यांनी 1984 ते 1990 भूषवलेलं आहे. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर भारतचे त्यांनी अध्यक्षपद बजावलेलं आहे 1990 ते 1996.
आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून देखील जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. या त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना जागतिक अन्न पुरस्कार देखील 1987 मध्ये देण्यात आलेला होता. ती फॅक्ट पण आपल्यासाठी महत्वाची आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित हे जे काही ग्रीन रिव्होल्युशन झालेले हरित क्रांती, तो मुद्दा आपल्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मेन्स मध्ये देखील महत्वाचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्पेसिफिक काही पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. मराठी भाषा विभाग जो आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा, त्यांच्याकडून वेगवेगळे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी विद्या पुरस्कार एक महत्वाचा पुरस्कार मानला जातो. त्यासोबतच त्यासोबतच भागवत पुरस्कार एक महत्वाचा मानला जातो. ते पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. तर हे साहित्य संस्कृती मंडळ जे आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत काम करणार, त्यांच्याकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याच्या अंतर्गत मराठी भाषा संवर्धन पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार आणि विंदा जीवन गौरव पुरस्कार अशा पद्धतीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या सुरू आहे. त्याच्या अनुषंगाने मागे आपण चर्चा केली होती, त्याचे अध्यक्ष जे आहेत रवींद्र शोभणे, त्यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासोबतच मनोविकास प्रकाशन संस्था जी आहे त्यांना ग्रंथ निर्मिती क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी म्हणून श्री पू भागवत पुरस्कार देखील जाहीर करण्यात आलेला आहे. मराठी भाषा संरक्षण संगोपन संवर्धन यासाठी दिला जाणारा जो अशोक केळकर मराठी भाषा पुरस्कार आहे तो प्रकाश परब आणि वाङ्मय चर्चा मंडळ यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कौतिकराव ठाले पाटील आणि नाशिकचं कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांना देखील जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र स्पेसिफिक आहे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईंड पूर्वपरीक्षा त्यासाठी तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महाराष्ट्र स्पेसिफिकच न्यूज आलेली आहे, परंतु ही केंद्र सरकारची योजना आहे. मुद्रा योजनेबद्दल ही न्यूज आलेली आपल्याला बघायला मिळते. तर मुद्रा योजना नेमकी काय आहे ते आपल्यासाठी महत्वाचा भाग आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना ज्याची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती, उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं होतं तर बिगर कॉर्पोरेट, बिगर शेती, लघु सूक्ष्म जे उद्योग आपल्याकडे आहेत, मायक्रो आणि स्मॉल फायनान्स जे आपल्याकडे इंडस्ट्रीज आहेत, त्यांना 10 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ही प्रधानमंत्री मुद्रा योजना आपल्याकडे सुरू करण्यात आली होती 2015 मध्ये. याच्या अंतर्गत निधीची तरतूद नेमकी कशी केली जाते तर मुद्रा, ज्याचा अर्थ आहे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड, तर त्याच्या अंतर्गत ही सरकारने एक स्थापन केलेली वित्तीय संस्था आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्यासाठी बँका असतील, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन असतील किंवा मायक्रो फायनान्स असतील, यासारख्या वेगवेगळ्या ज्या लास्ट माइलला काम करणाऱ्या वित्तीय संस्था असतात, ज्या बिगर कॉर्पोरेट आहेत आणि ज्या लघु व्यवसाय क्षेत्राला निधी प्रदान करतात, त्यांना या मुद्रा फायनान्स ही जी काही एजन्सी सुरू करण्यात आलेली त्याच्यामार्फत या सगळ्या वित्तीय संस्थांना कर्ज पुरवठा केला जातो आणि त्यांच्या मार्फत मग या सगळ्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना हे कर्ज उपलब्ध करून देतं. ही मुद्रा जी आहे ती डायरेक्ट सूक्ष्म उद्योजकांना किंवा व्यक्तींना कर्ज देत नाही. ती काय करते, ही एजन्सी यासारख्या NBFC किंवा मायक्रो फायनान्स ज्या एजन्सीज असतात त्यांना वित्त पुरवठा करते आणि त्यांच्या माध्यमातून मग व्यक्ती आणि उद्योजकांना त्याच्या माध्यमातून हे अशा पद्धतीचं बिगर कॉर्पोरेट आणि लघु सूक्ष्म उद्योगांना कर्ज दिलं जातं. याच्या अंतर्गत वेगवेगळ्या कॅटेगरीज करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शिशु, किशोर आणि तरुण असे 3 उत्पादनं या मुद्राच्या अंतर्गत लाभार्थींना निधीची तरतूद करण्यासाठी म्हणून करण्यात आलेले आहे. ज्याच्यामध्ये शिशु अंतर्गत मध्ये 50,000 पर्यंत कर्ज कव्हर केलं जातं, किशोर अंतर्गत 50,000 ते 5 लाख पर्यंत कर्ज आणि तरुण या कॅटेगरी अंतर्गत 5 लाख ते 10 लाख पर्यंत कर्ज कव्हर केलं जातं. त्यामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजना महत्वाची आहे. त्याला घेऊन मागे प्रश्न विचारण्यात आलेला होता, अशा योजना इम्पॉर्टंट आहेत ज्या चांगल्या पद्धतीने तळागाळापर्यंत निधीची तरतूद करण्यासाठी काम करतात. त्यानंतर आणखी एक फॅक्ट महत्वाची आहे, तो उल्लेख करण्यात आलेला आहे, वर्ड्स विदाउट बॉर्डर्स. आता मागे प्रश्न असा बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे UPSC प्रिलिम्स किंवा MPSC प्रिलिम्सचा, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर अशा पद्धतीने जे काही उपक्रम सुरू केले जात असतात त्याला घेऊन प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तशाच पद्धतीचा वर्ड्स विदाउट बॉर्डर्स अशा पद्धतीचा एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. न्यूयॉर्क या ठिकाणी असलेलं एक साहित्यिक संकेतस्थळ आहे की वेबसाईट आहे साहित्याच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी जगभरामध्ये अनेक भाषांमधलं जे साहित्य आहे ते त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलं जातं. तसा एक उपक्रम वर्ड्स विदाउट बॉर्डर्स असा एक सुरू करण्यात आलेला आहे. तर त्या वेबसाईटच्या महत्वाच्या पदावरती भारतीय वंशाच्या कल्पना रैना या देखील तिथं काम करत आहेत. जस्ट ही प्रिलिम्ससाठीची फॅक्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. वर्ड्स विदाउट बॉर्डर नावाची संकल्पना चर्चेत होती, ती कशाच्या संदर्भात आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जगभरातलं साहित्य जे आहे ते एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. ती गोष्ट महत्वाची आहे आपल्यासाठी. त्यानंतर आणखी एक फॅक्ट महत्वाची आहे, मॅडम कमिशनर नावाचं एक बुक मीरा चड्डा बोरवणकर IPS ऑफिसर आहेत त्यांच्याकडून ते लिहिण्यात आलं होतं. ते मागे बऱ्याच चर्चेत आलेलं होतं, बरेच कॉन्ट्रोवर्सी, बरेच मुद्दे त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत, बरेच त्यांच्याकडून काही
त्यांच्या कार्यकर्तेदरम्यान, त्यांच्या सेवेदरम्यान त्यांना ज्या काही गोष्टी समोर बघायला मिळाल्या त्या त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. यूपीएससी एस्पिरंट्स असतील, एमपीएससी एस्पिरंट्स असतील, त्यांनी निश्चितपणे हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात मुली ज्या अशा पद्धतीने प्रशासनामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी तर हे निश्चितपणे पुस्तक वाचायला पाहिजे. त्यामुळे हे पुस्तक आणि त्याचे लेखक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मॅडम कमिशनर मीरा चड्डा बोरवणकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आयपीएस ऑफिसर आहेत, रिटायरमेंट त्यांची झालेलं आहे, त्यांनी लिहिलेले पुस्तक इम्पॉर्टंट पुस्तक आहे. त्यानंतर आणखी एक प्रिलिमसाठी जे फॅक्ट महत्वाचे आहे, याच्या द हिंदूमध्ये आलेली ही न्यूज आहे गाझापट्टीचा. गाझापट्टीला अनुसरून इथं एक न्यूज आलेली आहे, रफा बॉर्डरचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. हा सगळा मॅप इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा मॅप आपल्याला बघायला मिळतो. इकडं हा इजिप्तची सगळी बॉर्डर ही लागून असलेली आपल्याला बघायला मिळते, इस्रायल आणि गाझापट्टीला. हा जो भाग आहे इजिप्तचा तो सिनाई पेनुन्सुला म्हणून ओळखला जातो. आणि इजिप्तची जी सीमा गाझापट्टीला लागून आहे त्याला रफा बॉर्डर असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा प्रिलिमचा प्रश्न होऊ शकतो, रफा बॉर्डर कोणत्या दोन भागांदरम्यान असलेली आपल्याला बघायला मिळते. तर त्या पद्धतीने ती गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जीएस पेपर टू शी संबंधित आलेल्या न्यूज आपण, जीएस पेपर वन शी संबंधित आलेले न्यूज आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये हिस्ट्री ज्योग्राफी इंडियन सोसायटी आहे. इथं जीएस पेपर वन असा उल्लेख असणं गरजेचं आहे, हिस्ट्री ज्योग्राफी आणि इंडियन सोसायटीशी संबंधित. तर ज्योग्राफीशी संबंधित आलेली पहिली आर्टिकल आपण बघणार आहोत. मागच्या आठवड्यांमध्ये देखील माउंट एव्हरेस्टचा शोध नेमका कसा लागला, त्याची उंची नेमकी कशी मोजण्यात आली, त्याला घेऊन आर्टिकल आपण कव्हर केलेलं होतं. त्याचवेळी आपण आपल्याकडे ज्या हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगामध्ये ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय, हिमाद्री, शिवालिक पर्वतरांग त्याच्याबद्दलची वैशिष्ट्ये पण आपण त्या मागच्या आठवड्यातल्या सेशनमध्ये डिस्कस केलं होतं. हिमालय पर्वतरांगा असं टायटल तुम्हाला दिसेल डीएनएच्या त्या पोस्टरमध्ये, त्यावेळी तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. तर हिमालयाच्या सगळ्या पर्वतरांगा कोणकोणत्या भागामध्ये पसरलेल्या आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे वेगवेगळ्या हिमालयातल्या या पर्वतरांगाचं, ते देखील आपण त्या सेशनमध्ये कव्हर केलेलं होतं. तो तुम्ही निश्चितपणे व्हिडिओ बघा. त्याच्याच पुढचं हे आर्टिकल, त्याच्यामध्येच कंटिन्युएशन मध्ये लिहिलेले हे आर्टिकल आहे, माउंट एव्हरेस्ट. एव्हरेस्ट हे नाव कसं देण्यात आलं त्याच्याबद्दलचा सगळा इतिहास इथं नमूद करण्यात आलेला आहे. तर एव्हरेस्ट बद्दलची माहिती ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ज्योग्राफीच्या अनुषंगाने. तर आपल्याला माहिती नावामध्ये काय आहे असं आपण वारंवार म्हणत राहतो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये. तर ते शेक्सपियरने जे आहे ज्युलियटच्या मुखी टाकलेले हे एक वाक्य जगप्रसिद्ध आहे. ज्युलियट रोमियोला म्हणते की नावामध्ये एवढं विशेष नेमकं काय आहे. समजा गुलाबाला गुलाबनं नाव देतात, दुसरं जरी काय नाव दिलं असतं तरी देखील त्याच्यातून येणारा सुगंध तेवढाच मधुर राहिला असता, असा एक डायलॉग या शेक्सपियरच्या या रोमियो आणि ज्युलियटच्या या नाटकामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. अशा पद्धतीने काही लाईन्स एसेसाठी देखील आपण लिहू शकतो, त्या नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. तशाच पद्धतीने एव्हरेस्टला एव्हरेस्ट नाव का दिलं, नावामध्ये काय असं आपण म्हणतो, पण नावामध्ये पण तेवढ्याच इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. एव्हरेस्ट शिखराला हे जे काही एव्हरेस्ट नाव देण्यात आलं होतं त्याच्या नावाचा जो इतिहास आहे त्याला महत्व आहे, कारण त्याला 16 वर्ष लागली होती ते नाव ठरवण्यामध्ये. हिमालयामध्ये पीक 15 हे शिखर जे सर्वोच्च असल्याचं आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं, ते सर्वोच्च असल्याचं ज्यावेळी जाहीर करण्यात आलं त्यामध्ये राधानाथ सिग्दर या भारतीय व्यक्तीची भूमिका महत्वाची होती, ज्यांनी 1852 मध्ये ट्रिग्नोमेट्रिक सर्वेचं प्रमुख कर्नल वॉय यांच्या निदर्शनासाठी ती गोष्ट आणून दिलेली आपल्याला बघायला मिळते. कर्नल वॉय यांनी स्वतःच सर्व नोंदी आणि गणित तपासली होती, त्याच्यामध्ये 4 वर्ष गेलेली होती की नेमकं हेच माउंट एव्हरेस्ट जे आहे तेच सर्वोच्च शिखर आहे का जगामधलं, कारण त्याच्या अगोदर अँडीज पर्वतामधलं एक शिखर सर्वोच्च शिखर जगातलं मानलं जात होतं. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्टची उंची समोर आली होती, त्याच्यामध्ये कित्येक वर्ष तिथं सर्वे कंडक्ट करण्यात आला होता, त्यानंतर ती माहिती समोर आलेली होती. त्यामुळे त्याची उंची ठरवण्यामध्ये आणि त्याचं नाव शोधण्यामध्ये बरीच वर्ष गेली होती. त्याच्यामध्ये आणखी एक अडचण होती, नेपाळ आणि तिबेटचा जो भाग आहे त्या भागामध्ये परकीय व्यक्तींना त्यावेळी प्रवेश दिला जात नसायचा, त्यामुळे नेपाळ आणि तिबेटमध्ये या शिखराचं स्थानिक नाव नेमकं काय आहे ते समजायला मार्ग कोणताही त्यावेळी उपलब्ध नव्हता. त्यावेळी मग अखेर त्याला नाव देण्याचा निर्णय कर्नल वॉय यांनी घेतला. त्यांनी 1856 हा शोध प्रकट केला की एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्टची उंची सर्वात जास्त आहे पूर्ण जगामध्ये, आणि जॉर्ज एव्हरेस्ट जे व्यक्ती आहेत ज्यांचं कार्य या सगळ्या ट्रिग्नोमेटिक सर्वेमध्ये महत्वाचं आहे त्यांचं नाव देण्याचं त्यांनी सुचवलेलं होतं. माउंट एव्हरेस्ट हे नाव पडलेलं आहे जॉर्ज एव्हरेस्ट या व्यक्तीवरून. आता रॉयल जिओग्राफिकल सोसायटी म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक सोसायटी काम करते, ज्यांच्याकडून नामकरण अशा पद्धतीने केलं जात असतं, त्यांना अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं नाव अशा पद्धतीने या जिओग्राफिकल लोकेशनला देणं ते आवडलं नव्हतं. परंतु जॉर्ज एव्हरेस्ट यांचं नाव त्याला का दिलं पाहिजे त्याच्याबद्दल कर्नल वॉट तिथं ठाम होते, कारण 1818 ज्यावेळी लॅम्प्टन यांनी सर्वेक्षण सुरू केलं होतं भारतामध्ये, आपण तो पण मुद्दा डिस्कस केला होता. लॅम्प्टन यांनी ट्रिग्नोमेटिक सर्वेक्षण सुरू केलं होतं भारतामध्ये कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत, त्याच्यामध्ये जॉर्ज एव्हरेस्ट यांनी 18 वर्षाचे असतानापासून योगदान द्यायला सुरुवात केली होती.
लॅम्प्टन यांच्या नंतर 23 वर्षाचे असलेले एव्हरेस्ट यांच्याकडेच त्या सगळ्या ट्रिग्नोमेटिक सर्व्हेची जबाबदारी गेलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे लॅम्प्टन यांनी सुरू केलेला जो त्रिकोणमितीय सर्व्हे होता, ट्रिग्नोमेटिक सर्व्हे, त्याचं रूपांतर एव्हरेस्ट यांनी भारतव्यापी आणि यशस्वी असे ग्रेट आर्क प्रकल्पामध्ये केलेलं होतं. ग्रेट आर्क प्रकल्प ज्योग्राफी मधला आपल्याला माहित पाहिजे, त्याच्यामध्ये महत्वाचं योगदान जॉर्ज एव्हरेस्ट यांचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मुळात हा प्रकल्प आर्क प्रकल्प आहे तो लॅम्प्टन यांनीच प्रपोज केलेला होता. त्यांनी मांडला होता कन्याकुमारी ते 11 पर्यंत, परंतु त्याला हिमालयापर्यंत घेऊन जाण्याचं योगदान जॉर्ज एव्हरेस्ट यांनी दिलं आणि तो ग्रेट आर्क प्रकल्प सर्वार्थाने तो ग्रेट बनवला असा एक उल्लेख इथं करण्यात आलेला आहे. त्यासोबतच दुसरी एक महत्वाची गोष्ट इथं नमूद करण्यात आली आहे, ती आहे मेरिडियन आर्कच्या बद्दलची. मेरिडियन आर्क नावाची संकल्पना आपल्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे, ग्रेट आर्क प्रकल्प माहीत असणं गरजेचं आहे. तो मुद्दा आपल्यासाठी ज्योग्राफिकल अँगलने इम्पॉर्टंट आहे. मेरिडियन आर्क तो एक कर्व मानला जातो. अर्थचा जो सर्फेस आहे, आपण ज्यावेळी कर्व बघतो अर्थचा, त्यावेळी दोन पॉइंट अर्थच्या सर्फेसवरची असे सेम लॉन्जिट्यूड असणारे जे दोन पॉइंट कनेक्ट केले जातात तो मेरिडियन आर्क म्हणून प्रामुख्याने भाग मांडला जातो. तर भारतामध्ये हा सगळा 2500 किलोमीटर लांबीचा मेरिडियन आर्क भाग बघायला मिळतो. त्याचं देखील अचूक मापन प्रामुख्याने एव्हरेस्ट यांच्या मार्फतच करण्यात आलं होतं, त्यामुळे ते खूप महत्वाचं योगदान मानलं जातं. आणि त्यासोबतच त्यांनी एक मॉडेल देखील डेव्हलप केलेलं होतं, एव्हरेस्ट स्फिरॉइड नावाचं मॉडेल. या सगळ्या गणितीय तिथल्या गोष्टी कॅल्क्युलेशन करण्यासाठी, मापन करण्यासाठी, म्हणून तो भाग पण महत्वाचा आहे. आता या नेपाळ आणि तिबेटच्या या बॉर्डरमध्ये असल्यामुळं त्या भागांमध्ये जे काही शेर्पा बघायला मिळायचे, जे काही वाटाडे बघायला मिळायचे, त्यांना जर विचारलं की या शिखराचं नाव काय आहे, तर ते कोणतंही मोघम नाव सांगायचे किंवा गौरीशंकर असं नाव सांगायचे. गौरीशंकर हे एव्हरेस्ट पासून 60 किलोमीटर अंतरावर असलेलं एक वेगळं शिखर आहे, त्यामुळे त्याला गौरीशंकर नाव दिलं जाऊ शकत नाही. तो एक महत्वाचा मुद्दा त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. बरीच वर्ष गेली, 1856 मध्ये तसा प्रयत्न केला होता कर्नल वॉ यांनी की जॉर्ज एव्हरेस्ट यांचं नाव दिलं जावं. त्यानंतर कित्येक वर्ष गेली, 9 वर्षानंतर शेवटी ज्योग्राफिकल सोसायटीने केवळ एक अपवाद म्हणून 1865 मध्ये अशा पद्धतीने जॉर्ज एव्हरेस्ट यांचं या माउंट एव्हरेस्टला नाव देण्याचं मान्यता दिली होती. 1960 मध्ये नेपाळ तिबेट यांनी वेगवेगळे प्रयत्न तिथे केले. नेपाळने या शिखराचं नाव सागरमाथा असं ठरवलं आणि तिबेटने चोमोलुंगमा अशा पद्धतीचं एक अधिकृत नाव त्याला जाहीर केलं होतं. परंतु जॉर्ज एव्हरेस्ट यांचं जे नाव आहे माउंट एव्हरेस्टला, तेच सगळीकडे आपल्याला प्रचलित झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणखी एक लाईन इथं महत्वाची देण्यात आली, जी आपण एसे मध्ये चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. असं म्हणतात की प्रसिद्धी आणि कीर्ती जी आहे ती सावलीसारखी असते, जो तिच्या मागे धावतो तर ती त्याच्या पुढे धावते, पण जो तिच्याकडे पाठ फिरवतो तर त्याच्या मागे ती निमूटपणे चालत येते. अशा पद्धतीच्या लाईन्स एसे मध्ये खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. प्रसिद्धी आणि कीर्ती याला घेऊन या लिहिण्यात आलेल्या लाईन्स इम्पॉर्टंट आहे. ज्योग्राफी मध्ये या सगळ्या संकल्पना महत्वाच्या आहेत. त्यानंतर जीएस पेपर 1 शी रिलेटेड असलेला रिसोर्सेसचा मुद्दा आहे. रिसोर्सेसला घेऊन ही न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडं अन्न विरुद्ध इंधन असावाद इतिहास जमा झालेला असं एक मत एका इंडस्ट्रीच्या अध्यक्षाकडून मांडण्यात आलेलं आहे. ते त्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, आपल्यासाठी हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. अन्न विरुद्ध इंधन म्हणजे नेमकं काय, फूड वर्सेस फ्युएल. आता आपल्याकडं बायोफ्युएल नावाची संकल्पना समोर आलेली आहे, जैव इंधन ज्याला आपण म्हणून ओळखतो. ज्याच्यामध्ये काय केलं जातं, अन्न पदार्थांचा वापर करून इंधन बनवलं जातं. मग आपल्याकडं ऊर्जा सुरक्षा महत्वाची आहे की अन्न सुरक्षा महत्वाची आहे, असा एक वाद आपल्याला बघायला मिळतो, असा एक युक्तिवाद केलेला आपल्याला बघायला मिळतो. अन्न सुरक्षा आपल्याकडे सगळीकडे अजून साध्य आपण करू शकलो नाही, दोन वेळेचं अन्न आपण सगळ्या नागरिकांना देऊ शकलो नाही, त्याच वेळी मग या अन्न उत्पादनांचा वापर इंधन निर्मितीसाठी करायचा आहे की अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी करायचा आहे, नेमकी गोष्ट महत्वाची कोणती, तर तो वाद आपल्याकडे बघायला मिळतो. तर तो वाद इतिहास जमा झालेला आहे असं एका इंडस्ट्रीच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलेलं आहे. आता जैव इंधन निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हा सगळा वाद निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो, कारण अन्न टंचाई आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होती. अशा वेळी अन्न टंचाई असताना या अन्न उत्पादनाचा वापर जैव इंधन बनवण्यासाठी करू नये अशा पद्धतीचा युक्तिवाद तिथं मांडला जात असायचा. परंतु आपल्याकडं सध्या आपण अन्नाचा वापर न करता शेतातून वाया जाणारे जे घटक असतात त्याचा वापर जैव इंधनासाठी करत आहोत, त्यामुळे हा वाद आता इतिहास जमा झालेला आहे असं विधान तिथं करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यासोबतच अशा पद्धतीने शेतातून वाया जाणारे जे काही घटक असतात त्यातून शेतकऱ्यांना देखील चांगलं उत्पन्न मिळत आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यासोबतच आपल्याकडं मागे एक न्यूज आलेली होती, उत्तराखंड हिमाचल प्रदेशमध्ये विमानामध्ये बायोफ्युएलचा वापर करून, जेट्रोइका प्लांटच्या पासून बनवण्यात आलेल्या बायोफ्युएलचा वापर करून एक विमानाची ट्रायल घेण्यात आली होती. त्याचा एक उल्लेख, त्याचा एक रेफरन्स इथं देण्यात आलेला आहे. जैव शाश्वत विमान इंधन देखील आपण सादर केलेलं आहे, तसा एक प्रयोग देखील केलेला आहे. उत्तर भारतामध्ये दिल्लीच्या बाबतीमध्ये जे काही पोल्युशन वाढतं त्याच्यामध्ये आजूबाजूचा जो भाग आहे पंजाब हरियाणाचा, त्या सगळ्या भागातून जे पालापाचोळा जाळला जातो
शेतामधला राईस फील्ड मधला त्याच्यामुळे मोठ्या तर हे अर्थ जर्नलिझम नेटवर्क नेमकं काय आहे तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक फोरम एक मंच म्हणून काम करतो विकसनशील देश जे आहेत त्या विकसनशील देशांमधल्या पत्रकारांना पर्यावरणविषयक पत्रकारिता अधिक प्रभावीपणे करता यावी यासाठी हे अर्थ जर्नलिझम नेटवर्क काम करतं. प्रिलिम्ससाठीचा हा प्रश्न बनू शकतो. त्यासोबतच पर्यावरणाशी निगडीत गोष्टींचे वार्तांकन करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर देखील कार्यशाळा देखील आयोजित त्यांच्याकडून केल्या जात असतात. तर तो जैव इंधनाचा एक मुद्दा आहे. मागे आपल्याकडे तसा एक प्रयोग झाला होता जट्रोइका नावाच्या एक प्लांट पासून अशा पद्धतीने बायोफ्युल बनवण्यात आलं होतं जैव इंधन आणि ते विमानामध्ये वापरून ते एक टेस्टिंग तिथं करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. दिल्लीमध्ये जो काही मुद्दा आपल्याला बघायला मिळतो पालापाचोळ्याचा ते जाळल्यानंतर जे काही प्रदूषण होतं त्याच्यामुळे तोटा तर होतोच तर त्याचा फायदा योग्य पद्धतीने केला जाऊ शकतो. एकतर तो पालापाचोळा अशा पद्धतीने जैव इंधन बनवण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्याच्यापासून इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते. त्या पद्धतीने काही मुद्दे इथे उपस्थित करण्यात आलेले आहेत. ते एन्व्हायरमेंट आणि ज्योग्राफीचा रिसोर्सेस दोन्हीच्या दृष्टीने तो मुद्दा महत्वाचा आहे. त्यानंतर जीएस पेपर 2 पॉलिटी गव्हर्नन्स इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली न्यूज आलेली आहे ती आहे आर्टिकल 51 बद्दलची कलम 51 सायंटिफिक प्रोग्रेस पॉसिबल ओनली विथ हार्मनी असं एक स्टेटमेंट केलेलं आहे केरळच्या चीफ मिनिस्टर यांनी. आपल्याकडे कलम 51 खूप महत्वाचा आहे टू फोस्टर सायंटिफिक क्युरिओसिटी अँड रॅशनल थिंकिंग. कलम 51 ज्याच्या अंतर्गत आपल्याकडे प्रामुख्याने नागरिकांचे ड्युटी सांगण्यात आले आहेत नागरिकांची कर्तव्य सांगण्यात आलेले आहेत त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. फंडामेंटल ड्युटीज आहेत फंडामेंटल राईट्स आहेत ते डीपीएसपी आहे त्यानंतर फंडामेंटल ड्युटीचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. तर त्याच्या अंतर्गत अशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणे आणि तशा पद्धतीने विचारसरणी डेव्हलप करणे ते एक नागरिकांचं कर्तव्य असायला पाहिजे तो एक मुद्दा तिथं नमूद करण्यात आलेला आहे. तो एक त्याच्याशी संबंधित असलेला आर्टिकल 51 आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि तशी सध्या जी काही परिस्थिती आपल्याकडे बघायला मिळते त्याच्या अनुषंगाने तो एक मुद्दा इथे उपस्थित करण्यात आला आहे की सध्याची परिस्थिती त्याच्यासाठी योग्य पद्धतीने नाही असं म्हणण्यात आलेलं आहे. रिलीजियस आयडियोलॉजीजमुळे सगळा त्याच्यावरती विपरीत परिणाम होत आहे असा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. 51A जे आर्टिकल आहे ते लक्षात ठेवायचं आहे. 51A मध्ये सगळे फंडामेंटल ड्युटीज ऍड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पॉलिटिशी संबंधित आलेली दुसरी एक न्यूज आहे प्रिएम्बल मध्ये जी प्रस्ताविक आहे भारतीय राज्य घटनेची त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो का अशी सध्या चर्चा सुप्रीम कोर्टमध्ये एका केसच्या अनुषंगाने उपस्थित झालेली आपल्याला बघायला मिळते. तर प्रेमला घेऊन मागे आपल्याकडे वेगवेगळ्या केसेस झालेल्या आहेत त्या केसेस तर आपण बघणारच आहेत. पार्श्वभूमी नेमकी काय आहे अगोदर प्रेमबल नेमकी काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रेमबल काय आहे तर त्याच्यामध्ये भारतीय राज्य घटनेमध्ये कोणतं तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे कोणती उद्दिष्ट स्वीकारण्यात आलेली आहे त्याची इंट्रोडक्शन त्याची ओळख या प्रेमबलमध्ये प्रास्ताविकेमध्ये केली जाते. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच कॉन्स्टिट्यूशनचे निर्माते जे आहेत संविधान निर्मात्यांनी नेमकं इंटेन्शन त्यांचं काय होतं त्याच्यामग हिस्ट्री काय होती ते सगळे कोर व्हॅल्यूज मूल्य प्रिन्सिपल सगळे या प्रिएम्बलमध्ये टाकण्यात आलेले आपल्याला बघायला मिळतात. प्रिएम्बलला घेऊन हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे. जी भारतीय राज्यघटनाची प्रास्ताविका आहे त्या भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी नमूद केल्या जाऊ शकतात तर त्याच्यामध्ये सोर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन संविधानाचं स्रोत सांगण्यात आलेलं आहे. पीपल इंडियन पीपल तो एक स्रोत त्याच्यामध्ये सांगण्यात आलेले नागरिक असतील. नेचर ऑफ द इंडियन स्टेट भारतीय राज्याचं स्वरूप कसं असेल ते प्रिएम्बलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट काय आहे ते देखील प्रास्ताविकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि डेट ऑफ अडॉप्शन आपण संविधान कधी स्वीकारलं त्याची तारीख देखील या प्रिएम्बलमध्ये टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या चार गोष्टी या प्रिएम्बलमधून प्रास्ताविकेमधून समोर येतात हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मागे प्रिलिम्समध्ये. आता प्रिएम्बलच्या मागे हिस्ट्री नेमकी काय आहे. नेहरूंकडून उद्दिष्टांचा एक ठराव मांडण्यात आला होता. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन एक मांडण्यात आलं होतं 22 जानेवारी 1947 ते अडॉप्ट करण्यात आलं स्वीकारण्यात आलं होतं तेच पुढे प्रिएम्बल म्हणून आपल्याकडे राहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. आता प्रिएम्बलचं स्टेटस नेमकं काय आहे तर प्रिएम्बलचं स्टेटस आता हा जो आता इथं मुद्दा आपण बघितला की त्याच्यातून कोणकोणत्या गोष्टी कळतात नेमक्या प्रिएम्बलच्या माध्यमातून प्रास्ताविकेच्या माध्यमातून तर ते आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ प्रिएम्बल बघूनच. आता प्रिएम्बलमध्ये बघा सोर्स सांगितलंय द पीपल ऑफ इंडिया ना इथले नागरिक भारतीय ते त्याचे स्रोत असतील. त्यानंतर नेचर ऑफ स्टेट कसं असेल तर सोशलिस्ट सॉवरेन सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक असेल. भारतीय राज्याचं स्वरूप कसं असेल ते इथं नमूद करण्यात आलेलं आहे. उद्दिष्ट काय असतील ते इथं नमूद करण्यात आलेले आहेत की भारतीय प्रशासनाचं या राज्यघटनेचं उद्दिष्ट काय असणार आहे. आणि त्यानंतर डेट ऑफ अडॉप्शन 26 नोव्हेंबर 1949 ती तारीख देखील त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या चार गोष्टी प्रिएम्बलमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. त्यासोबतच ही जी महत्वाची तत्व आहेत जस्टिस लिबर्टी इक्वॅलिटी फ्रेटर्निटी न्याय स्वातंत्र्य समता बंधुता याचा सिक्वेन्स देखील विचारला जातो प्रिलिम्समध्ये. चारही शब्द देतील आणि त्याचा योग्य क्रम प्रिएम्बलमधला ओळखा असा देखील प्रश्न तिथं विचारला जातो. त्यानंतर प्रिएम्बलच्या बाबतीमध्ये बऱ्याच केसेस अगोदर झालेल्या आपल्याला बघायला मिळतात.
की प्रेम्बल प्रास्ताविका हा संविधानाचा भाग आहे की नाही याला घेऊन केसेस या झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये बेरुबारी युनियन केस पहिली महत्वाची आहे. त्याच्या अंतर्गत कलम 143(1) अंतर्गत एक मुद्दा एक केस तिथं बेरुबारी युनियन या केसच्या नावाने ती केस सुप्रीम कोर्टकडे गेलेली होती. तर त्यावेळी तो मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की प्रेम्बल काय आहे. त्याच्यामध्ये कोर्टने त्यावेळी स्टेटमेंट केलं होतं की प्रेम्बल इज द की टू ओपन द माइंड ऑफ द मेकर्स. संविधान निर्मात्यांचं नेमकं उद्दिष्ट काय होतं ते जाणून घ्यायचं असेल तर प्रेम्बल त्याच्यासाठी महत्वाची आहे असं स्टेटमेंट त्याच्यामध्ये करण्यात आलं होतं. बट इट कॅनॉट बी कन्सिडर्ड ऍज पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बेरुबारी युनियन केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलेलं होतं की संविधानाचा भाग आहे असं मानलं जाऊ शकत नाही, त्यामुळं तो इन्फोर्सेबल नाही, त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही कोर्ट ऑफ लॉ मध्ये. बेरुबारी युनियन केसमध्ये काय म्हणलं होतं, केशवानंद भारती केसमध्ये काय म्हणलं अशी पण विधानं घेऊन प्रिलिम्सला प्रश्न विचारला जातो. केशवानंद भारती केस लार्जेस्ट बेंच त्याच्यावरती होता, सर्वात मोठं खंडपीठ आतापर्यंत 13 जजेस असलेलं या केशवानंद भारती केसमध्ये 1973 तिथं स्थापन करण्यात आलं होतं. त्या केसचा निकाल देताना केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की प्रेम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भारताचं भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका जी आहे ती संविधानाचा इंटिग्रल पार्ट आहे, तो मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आला. त्यासोबतच त्यानंतर 1995 एक केस झाली होती युनियन गव्हर्नमेंट वर्सेस LIC ऑफ इंडिया, त्यामध्ये परत एकदा सुप्रीम कोर्टने सांगितलं की प्रेम्बल इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बट इज नॉट डायरेक्टली इन्फोर्सेबल इन अ कोर्ट ऑफ जस्टिस इन इंडिया. तो भाग आहेच परंतु ते अशा पद्धतीने कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये इन्फोर्सेबल होऊ शकत नाही, त्यामुळे तो एक मुद्दा महत्वाचा आहे. या केसेस माहीत असणं त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. तशाच पद्धतीचा मुद्दा सध्या एकदा उपस्थित केला जात आहे. आता प्रेम्बल प्रास्ताविका त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते का, तर आतापर्यंत एकदाच त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 1976 इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर असताना तो बदल करण्यात आला होता. सोशलिस्ट आणि सेक्युलर त्यासोबतच इंटिग्रिटी हे तीन शब्द त्याच्यामध्ये वाढवण्यात आले होते, समाविष्ट करण्यात आले होते. अगोदर फक्त युनिटी ऑफ द नेशन होती, ती फ्रेज पूर्ण ती युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन असा इंटिग्रिटी शब्द वाढवण्यात आला होता. सोशलिस्ट सेक्युलर इंटिग्रिटी याला घेऊन प्रिलिम्सला प्रश्न विचारला जातो की 1976 घटना दुरुस्तीने जो प्रास्ताविकेमध्ये बदल केला त्याने कोणते तीन शब्द त्याच्यामध्ये सामील केले, समाविष्ट केले. एक चौथा शब्द वेगळा देतील आणि हे तीन शब्द बरोबर देतील. ओरिजिनली सॉवरिन डेमोक्रेटिक रिपब्लिक होतं, त्याच्यानंतर सॉवरिन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक असा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आला. आता तोच मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की प्रेम्बलमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते का, तर ते केशवानंद भारती केसमध्ये लार्जेस्ट बेंच इन द हिस्ट्री ऑफ द सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये 13 जजेस होते, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की प्रेम्बल बदलली जाऊ शकते, त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो, पण सब्जेक्ट टू त्याच्यामध्ये काही अपवाद असेल कधी, तर बेसिक स्ट्रक्चर जे आहे मूलभूत संरचना बदलली जाऊ शकत नाही, मूलभूत संरचना न बदलता त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. तो एक महत्वाचा मुद्दा त्यावेळी या केशवानंद भारती केसमध्ये नमूद करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे ती न्यूज इम्पॉर्टंट आहे, न्यूजचा बॅकग्राऊंड इम्पॉर्टंट आहे. प्रेम्बल आपल्यासाठी प्रास्ताविका महत्वाची आहे, प्रिलिम्स निश्चितपणे याला घेऊन प्रश्न विचारला जातो. त्यासोबत या वेगवेगळ्या केसेस त्याच्या बाबतीतल्या नमूद करण्यात आलेल्या आणि प्रेम्बल मधले हे सगळे महत्वाची तत्व महत्वाचे शब्द त्याचा सिक्वेन्स देखील लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रल बॉन्ड्स बद्दल आलेली ही न्यूज आहे. बीजेपी या पक्षाला आतापर्यंत जे काही इन्कम मिळालेला आहे, जो काही निधी मिळालेला आहे, त्यापैकी 54% हा निधी इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून मिळालेला आहे. निवडणूक रोखे म्हणजे नेमकं काय असतात ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे इलेक्ट्रल बॉन्ड्स स्कीम ती सिस्टीम 2017 एका वित्त विधेयकाच्या अनुषंगाने मांडण्यात आली होती आणि 2018 ती सिस्टीम आपल्याकडे लागू झालेली आहे. याच्या अंतर्गत काय केलं जातं, कोणत्याही व्यक्तीला एखाद्या राजकीय पक्षाला जर देणगी द्यायची असेल, निधी द्यायचा असेल, तर त्या देणगीदाराचं नाव गुप्त ठेवत ते नोंदणीकृत राजकीय पक्षाला रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीला अशा पद्धतीने निधी देऊ शकतात या इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून. त्यासाठी ही सिस्टीम आपल्याकडे सुरू करण्यात आली आहे 2018. SBI बँक याच्यासाठी अधिकृत जारी करता ऑफिशियल इश्युअर म्हणून त्याच्यामध्ये त्यांना SBIचा नमूद करण्यात आलेला आहे. SBIच्या माध्यमातून वेगळ्या किमतीचे बॉन्ड्स खरेदी केले जाऊ शकतात आणि ते कोणत्याही व्यक्ती आणि संस्थेच्या मार्फत त्या रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीला नोंदणीकृत राजकीय पक्षाला तसा निधी दिला जाऊ शकतो, त्याच्याबद्दल ती आलेली न्यूज आहे. तर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला होता मागे नंदीप प्राईम टाइम मध्ये इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे काय, तो देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये डिटेल्स आणखी आपण कव्हर केलेले आहेत. ADR नावाची संस्था जी याच्याशी निगडीत आहे, इलेक्ट्रल बॉन्ड स्कीमच्या संबंधात एक याचिका दाखल झाली होती मागे, त्याच्याशी संबंधित असलेल्या ADR संस्थेचा परत एकदा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. तो मनरेगा योजनेच्या बाबतीमध्ये, मनरेगा योजनामध्ये जे काही कामगार काम करतात त्यांना ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आर्थिक मोबदला दिला जावा असा एक मुद्दा उपस्थित करणारी याचिका तिथं दाखल करण्यात आलेली आहे. ती ADR नावाच्या संस्थेकडूनच करण्यात आलेली आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स. मागे आपण हा मुद्दा बऱ्याच वेळा डिस्कस केलेला आहे,
आधार बेस्ड पेमेंट सिस्टीम जी आपल्याकडे बघायला मिळते सुरू करण्यात आलेली आहे. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत, आर्थिक जो काही मोबदला दिला जातो कामाचा तो आधार बेस्ड पेमेंट सिस्टीमच्या मार्फत दिला जायचं जाण्याची जी आहे ती तरतूद सुरू करण्यात आलेली आहे. परंतु त्याच्यामुळं आर्थिक साक्षरता आपल्याकडे नसल्यामुळं बरेच कामगार या योजनेतून बाहेर पडत आहेत. त्यामुळे तशी एक याचिका या एडीआर नावाच्या संस्थेकडून तिथं दाखल करण्यात आलेली आहे. एडीआर नावाची संस्था महत्वाची आहे, यांच्याकडून अशा महत्वाच्या याचिका दाखल केल्या जात असतात, महत्वाचे रिपोर्ट पब्लिश केले जात असतात, ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर सोशल जस्टिसशी संबंधात आलेली ही न्यूज आहे. आपल्याकडे ओआरएस आपल्याला माहिती आहे, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स, ओआरएस आपण घेत असतो बऱ्याच वेळा. डायरिया जर आपल्याला झाला असेल तर ओआरएस आपण घेतो. लूज मोशन साठी पण आपण ओआरएस वापरतो. ओआरएस आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर्वात स्वस्त आणि सर्वात चांगला उपाय म्हणून ओआरएस मानलं जातं. तरी देखील त्याचं अंडर प्रिस्क्रिप्शन होतं. अंडर प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, प्रिस्क्राईब ते केलं जात नाही बऱ्याच मेडिकल प्रॅक्टिशनर्स कडून. ज्यावेळी लहान मुलांमध्ये किंवा कोणत्याही अडल्टमध्ये अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीमध्ये असं डायरियाची लक्षणं ज्यावेळी दिसायला लागतात त्यावेळी ओआरएस हे सेकंडरी प्रॉडक्ट म्हणून दिलं जातं. अगोदर काय केलं जातं, अँटीबायोटिक दिले जातात, ही अँटीबायोटिक टॅबलेट्स जास्तीत जास्त दिले जातात. त्याच्याबद्दल एक स्टडी कंडक्ट करण्यात आला होता, त्याच्यामध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे की अंडर प्रिस्क्रिप्शन होते ओआरएस. ओआरएस खूप चांगला सोर्स आहे डायरियाच्या बाबतीमध्ये, तर इनएक्सपेन्सिव्ह आहे, तो खूप स्वस्तामध्ये उपलब्ध असतो. डायरिया जो लहान मुलांमध्ये ज्याचं प्रमाण जास्त बघायला मिळतं लहान मुलांमध्ये, त्यांच्यासाठी तर हा खूप चांगला पर्याय आहे, खूप चांगला उपचार आहे. परंतु त्याच्यामध्ये अंडर प्रिस्क्रिप्शन म्हणजे त्याचं जास्त डॉक्टरांकडून ते सजेस्ट केलं जात नाही मेडिकल प्रॅक्टिशनर्स कडून, तो एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पेशंटच्या बाजूने पण ओआरएस नको असतो. पेशंटना काय पाहिजे असतं, पेशंटला विश्वास नसतो ओआरएस वरती की ओआरएस हे औषध म्हणून बघितलंच जात नाही. त्याच्याकडे पेशंटकडून पण महागड्या अँटीबायोटिक डिमांड केल्या जातात आणि डॉक्टरांकडून पण तेच केलं जातं, कारण ओआरएस मधून जास्त नफा मिळत नाही मेडिकल प्रॅक्टिशनर्सना. आणि नागरिकांची पण तशी भूमिका आहे की ओआरएस पेक्षा अँटीबायोटिक त्यांना सजेस्ट केले जावे, कारण अँटीबायोटिक हे जास्त इफेक्टिव्ह त्यांच्याकडून कन्सिडर केले जाते. परंतु ओआरएस खूप चांगला पर्याय आपल्याकडे मानला जातो. चिल्ड्रनच्या ज्या डेथ होतात त्याच्यामध्ये डायरिया हे लीडिंग कॉज मानलं जातं, सर्वात महत्वाचं कारण मानलं जातं. आणि कित्येक जीव, कित्येक याच्यामध्ये लाईव्ह सेव्ह केल्या जाऊ शकतात अशा पद्धतीच्या लो कॉस्ट आणि वाईडली अवेलेबल ट्रीटमेंटमुळे, ज्याचं नाव आहे ओआरएस. सगळीकडे उपलब्ध असते, खूप कमी किमतीमध्ये उपलब्ध असते. याच्या बाबतीमध्ये बऱ्याच इन्स्टिट्यूटने एकत्र येऊन अशा पद्धतीचा स्टडी कंडक्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये युएस, इंडिया, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बऱ्याच संस्थांनी एकत्र येऊन असा स्टडी कंडक्ट केलेला आहे. डायरिया ऑल ओव्हर द वर्ल्ड जो आहे तो डायरियासाठी अशा पद्धतीने ओआरएसचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो, परंतु ते अंडर प्रिस्क्राइब केलं जातं. त्याचे तीन एक्सप्लेनेशन इथं दिलेत. पहिला महत्वाचा मुद्दा आहे की पेशंट जे आहेत ते पेशंटला जो प्रोव्हायडर असतो, मेडिकल प्रॅक्टिशनर असतो, त्याला असं वाटतं की पेशंट नॉन ओआरएस जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे गोळ्या आहेत, अँटीबायोटिक असतील, दुसऱ्या गोष्टी असतील, त्याला जास्त प्रेफर करतो. म्हणून मेडिकल प्रॅक्टिशनर कडून ओआरएस प्रेफर केलं जात नाही, पहिला एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा आहे, नागरिकांकडून पण त्याच्यामध्ये जास्त त्याची डिमांड केली जात नाही ओआरएसची. प्रोव्हायडर्सकडं त्याच्यामध्ये फायनान्शियल इन्सेंटिव्ह जास्त मिळत नाही ओआरएसच्या माध्यमातून, अँटीबायोटिक मधून नफा जास्त मिळतो, अशा पद्धतीच्या वेगळ्या गोष्टी इथं सांगण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळं ओआरएसचं प्रमाण कमी असलेलं बघायला मिळतं. आणि तिसरं एक महत्वाचं कारण आहे, ओआरएसचा स्टॉक नसणं जास्त, कारण फायदा त्याच्यातून नफा जास्त मिळत नाही. त्यामुळे ती एक गोष्ट महत्वाची तो उपस्थित करण्यात आलेली आहे. द स्टडी स्टेड 28% प्रोव्हायडर्स प्रिस्क्राइब्ड ऑर डिस्पेन्स्ड ओआरएस वेन स्टँडर्डाइज पेशंट एक्सप्रेस्ड नो प्रेफरन्स अँड 55 प्रिस्क्राइब्ड ओआरएस वेन दे एक्सप्रेस्ड अँड ओआरएस प्रेफरन्स. ओआरएस प्रेफरन्स सांगितल्यानंतरच ते जास्तीत जास्त देण्यात आलेले आहे. ज्यावेळी नाही ते मागणी नाही केली पेशंटनी, तर त्यावेळी अँटीबायोटिक्सच जास्त देण्यात आलेले आहे. त्यामुळे ओआरएसच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने हेल्थच्या बाबतीमध्ये जो काही मुद्दा आहे त्याच्याशी बाबतीत ज्या काही गोष्टी घडत असतात त्या पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित आलेला हे आर्टिकल आहे. याच्यामध्ये अमेरिकेची पोझिशन कशी चेंज होत गेलेली आहे, अमेरिकेची लीडरशिप कशी डिक्लाईन होत गेलेली आहे, तो मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. मागं युपीएससी मेन्सला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, युपीएससी मेन्स 2021 द युएसए इज फेसिंग अँड एक्झिस्टेन्शियल थ्रेट इन द फॉर्म ऑफ चायना दॅट इज मच मोर चॅलेंजिंग दॅन द अस्टवाईल सोव्हिएत युनियन. युएसएला चीनकडून सध्या त्यांच्या अस्तित्वाला धोक्याचा सामना उभा केला जात आहे, जो पूर्वीच्या सोव्हिएत युनियनपेक्षा खूपच आव्हानात्मक आहे, स्पष्ट करा, असा प्रश्न मागं विचारण्यात आला होता इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये युपीएससी मेन्स 2021. महत्वाचा प्रश्न आहे, कारण चीनच्या रूपाने, चीन जो आहे तो अमेरिकेला प्रत्येक रूपाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आव्हान उभं करत आहे. अगोदर सोव्हिएत युनियन आणि अमेरिका म्हणजे रशिया आणि अमेरिका असंच कॉम्पिटिशन, अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळत होती, परंतु चीनने त्याच्यामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला बघायला मिळते. तोच मुद्दा इथं उपस्थित करण्यात आला की अमेरिकेची लीडरशिप कशी कमी होत गेली, अमेरिकेची लीडरशिप कशी डिक्लाईन होत गेली, तो एक मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. अमेरिकेच्या ट्रॅडिशनल स्ट्रेंथ कोणत्या होत्या, पारंपरिक त्यांची
सगळे महत्वाचे स्ट्रेंथ कोणत्या होत्या, तर त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म एक महत्वाचा त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म, मिलिटरी पॉवरचा, लष्करी शक्ती, त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे फायनान्शियल सिस्टीम आहेत, आर्थिक ज्या कोणत्याही गट असतील, महत्वाच्या बँका असतील, तिथं देखील त्यांची स्ट्रॉंग पोझिशन बघायला मिळते. टेक्नॉलॉजीमध्ये देखील ते एकदम आघाडीवरती होते, परंतु या सगळ्या ठिकाणी चीनकडून आव्हान उपस्थित करण्यात आलेलं आहे. लष्करी पॉवर चीनने पण उभा केलेली आहे, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये चीन स्वतःचा प्रभाव उभा करत आहे, टेक्नॉलॉजीमध्ये पण अमेरिकेला मागं सध्या चीन टाकत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये अमेरिकेला स्पर्धा म्हणून आता फक्त चीनच स्पर्धक म्हणून तिथं उभा राहिलेला आहे. वेगळ्या व्यक्तींचं, वेगळ्या महत्वाच्या तज्ञांचं इथं वक्तव्य टाकण्यात आलेत की अमेरिकेमध्ये नेमक्या कोणत्या चुकीच्या गोष्टी झाल्या, कोणत्या गोष्टीमुळे अमेरिकेची लीडरशिप डिक्लाइन होत आहे. याच्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे की शिफ्टिंग बॅलन्स ऑफ पॉवर, सत्तेचे जे केंद्र आहे ते बदलत चाललेलं आहे. अगोदर अमेरिकेच्या डॉमिनेशन मध्ये असलेला, पाश्चिमात्य व्हॅल्यूच्या डॉमिनेशन मध्ये असलेलं जे काही पॉवरचं, सत्तेचं केंद्र होतं, ते आता शिफ्ट होत आहे, ते आशिया आणि इकडे पूर्वेकडच्या भागामध्ये ते शिफ्ट होत आहे, ज्याच्यामध्ये चीनची महत्वाची भूमिका असलेली बघायला मिळते. अमेरिकेच्या बाबतीमध्ये इलिगल मायग्रेशन असेल, कायद्याचं राज्याची तिथं घसरण होत चाललेली जी असेल, एज्युकेशनच्या बाबतीमध्ये घसरण होत चाललेली असेल, हेल्थ, नवीन टेक्नॉलॉजी, त्यासोबतच त्यांचं राष्ट्रीय कर्ज वाढत चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये अमेरिका मागं पडत आहे आणि चीन पुढे जात आहे, तो एक मुद्दा इथं महत्वाचा उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यासोबतच दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने काय केलं, रूल्स बेस्ड इंटरनॅशनल सिस्टीम स्थापन करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये कल स्वतःकडेच ठेवला, ज्याच्यामध्ये भर ते केंद्रस्थानी असले पाहिजेत, अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरची व्यवस्था कशी निर्माण करता येईल, तो एक त्यांनी प्रयत्न केलेला. रूल्स बेस्ड इंटरनॅशनल सिस्टीम किंवा ऑर्डर, ती संकल्पना आयआर मध्ये इम्पॉर्टंट आहे. स्वतःच्या बाजूने जास्तीत जास्त अलायन्स, जास्तीत जास्त मित्र देश कसे उभारता येतील, तो एक प्रयत्न त्यांनी केला. स्वतःला या सगळ्या रूल्स बेस्ड ऑर्डर मधून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये, इराकमध्ये जे काही प्रयत्न केले, लष्करी दृष्ट्या जे काही त्यांनी तिथे हस्तक्षेप केला, त्याच्यामुळे पण त्यांच्यावरती ते आक्रमक देश आहेत अशा पद्धतीने त्यांची प्रतिमा बनली. 750 त्यांचे मिलिटरी बेसिस आहेत 80 वेगवेगळ्या देशांमध्ये, त्याच्यावरून त्यांच्या बद्दलची भूमिका वेगवेगळ्या देशांची बदलत गेली आणि त्यांच्यावरचा विश्वास जो आहे तो कमी होत गेला. पोलरायझेशनचा एक मुद्दा इथे उपस्थित करण्यात आलेला आहे. आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या पोलरायझेशन, केंद्रीकरण करण्याचा एक प्रयत्न अमेरिकेच्या बाजूने करण्यात आला. त्यांच्याकडून ट्रान्सपेसिफिक पार्टनरशिप, ज्याच्यामध्ये मानवी हक्क, पारदर्शकता, लोकशाही अशा पद्धतीचे जी मूल्य या ट्रान्सपेसिफिक पार्टनरशिपमध्ये नमूद केले जातात, त्याच्यातून पण अमेरिकेने माघार घेतली. त्यासोबतच युनायटेड नेशन्सच्या कित्येक फोरम मधून देखील माघार घेतली. डोनाल्ड ट्रम्प तिथं अध्यक्ष असताना तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आता एक्झरसाइज ऑफ पॉवर, म्हणजे अशा पद्धतीने शक्तीचं प्रदर्शन करत असताना त्या ठिकाणी विश्वास असणं देखील गरजेचं आहे, जो विश्वास अमेरिका गमवत चाललेला आहे. आणि अशा पद्धतीने शिफ्ट ऑफ पॉवर आपल्याला बघायला मिळत आहे. चीन प्रमुख तिथं स्पर्धक तिथं सध्या बनत चाललेला प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतो. अमेरिकेने सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून पण जागतिक पातळीवरती त्यांचं वर्चस्व तसंच मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये हॉलिवूडने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यानंतर चीन आणि रशिया यांच्याकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. आशिया, आफ्रिका या सगळ्या भागामध्ये चीन, रशिया स्वतःचं वर्चस्व, स्वतःची उपस्थिती वाढवत आहेत. आणि या सगळ्या आशिया आफ्रिका भागांना घेऊन अमेरिकेचं असलेलं धोरण जे आहे त्याला घेऊन तिथं खराब त्यांचं मत त्यांच्याबद्दल बनलेलं एक बघायला मिळतं. त्यासोबतच ब्रिक्स सारख्या गटांकडून डॉलर सेंट्रिक सिस्टीम, डॉलर केंद्रित जी व्यवस्था आपल्याकडे बघायला मिळतो आतापर्यंत, त्याला पर्याय देण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे पण अमेरिकेची घसरण होत चाललेली आहे, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच अमेरिका आणि चीन यांच्या दरम्यान सुरक्षा असेल, आर्थिक स्पर्धा असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्पर्धा सध्या सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. चीनकडून पारंपरिक, अपारंपरिक सगळ्या तंत्रांचा, सगळ्या रणनीतींचा वापर केला जात आहे स्वतःचे वर्चस्व तिथं वाढवण्यासाठी. म्हणून टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात ते आघाडी घेत आहेत आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक इथं एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पण अमेरिका स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यामध्ये कमी पडली, जी चीनने तिथं करून दाखवलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे महत्वाचे मुद्दे इथं उपस्थित करण्यात आले आहेत. अमेरिका कशा पद्धतीने मागं पडली आणि चीनने तिथं कशा पद्धतीने आघाडी घेतली, ते सगळे मुद्दे अशा क्वेश्चनच्या अनुषंगाने आपण तिथं निश्चितपणे नमूद करू शकतो. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनशिप संबंधित आलेला हा मुद्दा आहे. प्रिलिम्स मध्ये पण हा मुद्दा महत्वाचा आहे. भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान एक लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता, ज्याचं नाव होतं साधा तनसिक लष्करी सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रिलिम्सला जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये हा मुद्दा महत्वाचा आहे. भारत सौदी अरेबिया संबंध खूप चांगले राहिलेले आहेत सुरुवातीला, त्याच्यामध्ये काही गोष्टी अप्स डाऊन्स आपल्याला बघायला मिळतात, परंतु नंतर ते संबंध चांगले झालेले बघायला मिळतात. सौदी एक मेजर प्लेअर आहे पश्चिम आशिया भागातला, त्यामुळे भारत आणि सौदीचे संबंध आपल्यासाठी इंटरनॅशनल रिलेशनच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत.
त्यानंतर इंडियन ओशन कॉन्फरन्स एक नुकतीच आयोजित करण्यात आली होती ऑस्ट्रेलियामध्ये, त्याच्याशी संबंधित आलेली ही न्यूज आहे. याच्यामध्ये बरेच महत्वाची विधानं करण्यात आलेली आहेत इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित असलेले. याच्यामध्ये श्रीलंकेचे जे प्रेसिडेंट आहेत रणिल विक्रमसिंघे यांच्याकडून महत्वाचं एक स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे की इंडियन ओशन रिजन जो आहे, हिंदी महासागराचा जो भाग आहे, त्याचं मोठ्या प्रमाणात लष्करीकरण होत चाललेलं आहे, मिलिटरायझेशन होत आहे, मोठमोठ्या महासत्ता तिथं इन्वॉल्व्ह होत आहेत, त्यांच्या लष्कराची उपस्थिती वाढत आहे, तो सध्या कन्सर्न बनलेला आहे लहान देशांसाठी. ते एक महत्वाचं विधान त्यांच्याकडून उपस्थित केलं जात आहे. ऑस्ट्रेलियातल्या पर्थ या ठिकाणी इंडियन ओशन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती. याचा या फोरमचा या मंचाचा फोकस कशावरती असतो, या इंडियन ओशन जो रिम आहे, इंडियन ओशन हिंदी महासागराचा जो प्रदेश आहे आणि त्याच्या आजूबाजूला असलेले जे लहान देश असतील, मोठे देश असतील, त्यांच्यामध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी म्हणून हा मंच स्थापन करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये भारताच्या बाजूने एस जयशंकर यांनी देखील महत्वाची विधानं तिथे केलेली आहेत. रूल ऑफ लॉ, इंटरनॅशनल रूल ऑफ लॉ ला आव्हान दिलं जात आहे. लाल समुद्रापासून ते इंडो पॅसिफिक प्रदेशापर्यंत स्पेसिफिकली त्यांचं टार्गेट होतं, त्याच्यामध्ये चीनकडून जो काही रूल ऑफ लॉ बाजूला ठेवून स्वतःची उपस्थिती या सगळ्या महासागरांमध्ये वाढवण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याच्या अनुषंगाने हे विधान करण्यात आलेलं होतं. दक्षिण चीन समुद्रामध्ये जे काही त्यांनी स्वतःचा दावा केलेला आहे, सगळा भाग त्यांचा असल्याचा, त्याच्या अनुषंगाने असे सगळे स्टेटमेंट करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन अँड ओव्हरफ्लाइट्स, या भागामध्ये दक्षिण चीन समुद्रामध्ये जो काही संघर्ष सुरू केलाय चीनने फिलिपाईन्स सोबत, त्याच्या अनुषंगाने ही संकल्पना वापरली जाते नेव्हिगेशनचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन. त्यासोबतच युएन क्लॉजचा एक तो उल्लेख करण्यात आलेला आहे, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी. युएन क्लॉज एक महत्वाचा उपक्रम मानला जातो या सगळ्या अनुषंगाने. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी 1982 ला त्याची सुरुवात करण्यात आली होती. जागतिक पातळीवरती सागरी जो आंतरराष्ट्रीय सागराचा जो भाग मानला जातो, इंटरनॅशनल वॉटर ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डर प्रस्थापित करण्यासाठी म्हणून या युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ द लॉ ऑफ द सीची 1982 ला सुरुवात करण्यात आलेली होती. तो एक मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. इंडियन ओशन कॉन्फरन्स अॅन्युअली ऑर्गनाईज केली जात असते इंडिया फाउंडेशन कडून, यावर्षी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. हिंदी महासागरातलं भारताचं नेतृत्व, दक्षिण आशियामधलं भारताचं नेतृत्व, अशा पद्धतीने कोणता जर प्रश्न विचारला तर त्याच्या अनुषंगाने या डिटेल्स आपण तिथं नमूद करू शकतो. त्यानंतर जीएस पेपर 3 शी संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिलाच मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे, इकॉनॉमीशी संबंधित आहे, तो आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मौद्रिक धोरण समिती आरबीआयची नेमकी काय असते, ती कायम चर्चेत असते. तो मुद्दा नेमका काय तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आरबीआय कायदा 1934 अंतर्गत अशा पद्धतीने 6 सदस्य असलेली मौद्रिक धोरण समिती स्थापन केली जाईल, ज्याच्या अंतर्गत प्रामुख्याने आपल्याकडं जी काही महागाई असेल किंवा इतर कोणतीही धोरण असतील त्याबाबतीतलं धोरण ठरवण्याची जबाबदारी या मौद्रिक धोरण समितीकडे असते, मॉनिटरी पॉलिसी कमिटीकडे असते. अशा पद्धतीची पहिली मॉनिटरी पॉलिसी कमिटी 2016 स्थापन करण्यात आली होती. तेव्हापासून रेग्युलरली अशा पद्धतीने यांच्याकडून धोरण जाहीर केलं जात असतं. मॉनिटरी पॉलिसी कमिटीकडून अशा पद्धतीने जे काही आपल्याकडे कर्जाचे दर असतात त्याच्या बाबतीतले रेट सगळे त्यांच्याकडून जाहीर केले जात असतात. आरबीआयचे गव्हर्नर, त्याचे एक्स ऑफिशियल चेअरमन असतात, डेप्युटी गव्हर्नर असतात आणि ऑफिसर ऑफ द बँक आणि 3 इतर व्यक्ती त्याच्यामध्ये सामील असतात. त्यामुळे ते मौद्रिक धोरण समिती म्हणजे नेमकं काय असतं ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटशी संबंधित आलेली ही न्यूज आहे, याच्यामध्ये गाडगीळ डॉक्टर माधव गाडगीळ यांनी काही मतं व्यक्त केलेली आहेत, तर त्याच्या अनुषंगाने गाडगीळ कमिटी रिपोर्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इकडे फोकस करायचं आहे, इकडे सेलच्या न्यूजकडे फोकस करायचं नाही. ठीक आहे, न्यूजच्या न्यूजपेपरमध्ये अशा बऱ्याच गोष्टी येत असतात ज्या आपल्याकडून दुर्लक्ष त्याच्याकडे होतं जो महत्वाचा पार्ट असतो. डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षखाली नेमण्यात आलेली समिती पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. त्यांच्या कमिटीकडून रिपोर्ट जो पब्लिश करण्यात आलेला, तो रिपोर्ट पण खूप इम्पॉर्टंट आपल्याकडे मानला जातो. तर वन्यजीव आणि मानव यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू झालेला आहे, त्या संघर्षाच्या अनुषंगाने त्यांनी महत्वाच्या काही इथं सूचना दिलेल्या आहेत. वन्यप्राण्यांची संख्या जास्त होत असेल तर त्यांची नसबंदी करण्यापेक्षा त्यांची शिकार करण्याची परवानगी तिथल्या गावकऱ्यांना देणं गरजेचं आहे. अर्थ जर्नलिझम नेटवर्क, जो अगोदर आपण एक मुद्दा मागाशी बघितला त्याच्याबद्दलची परत एकदा इथं मेन्शन त्याचा इथं करण्यात आलेला आहे. त्यासोबतच वन्यप्राण्यांची संख्या वाढली तर नसबंदी करणे हा पर्याय योग्य होऊ शकत नाही. त्या बाबतीमध्ये नागरिकांना काही तरतुदी, काही तिथं शिकार करण्याची मुभा देणं गरजेचं आहे. त्याच्यावरती धोरण ठरवून तसं करणं गरजेचं आहे, तो एक मुद्दा त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यासोबतच वेगळे प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प असतील, पवन ऊर्जा प्रकल्प असतील, यासारखे प्रकल्प ज्यावेळी उभारले जात असतात त्यावेळी पर्यावरणाला घातक असलेल्या गोष्टी तिथं होत असतात. नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागतं, प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, स्थानिकांना स्थलांतरित करावं लागतं, प्रकल्पग्रस्त नागरिकांचं पुनर्वसन योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने विकास जो होत आहे त्याच्या बाबतीत पण त्यांनी परखड मत तिथं मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं. गाडगीळ कमिटी रिपोर्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे एन्व्हायरमेंटमध्ये.
त्याला घेऊन प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. गाडगीळ समितीकडून एक अहवाल मांडण्यात आलेला होता 2011 त्यांनी रिपोर्ट सबमिट केला गव्हर्नमेंटकडे. गव्हर्नमेंटकडून काही महिने तो अहवाल बाहेर पब्लिश केला नव्हता कारण त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने जास्त चांगल्या असलेल्या गोष्टी मांडण्यात आल्या होत्या आणि तिथं प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात आलेला होता. वेस्टर्न घाटच्या बाबतीमध्ये पश्चिम घाटाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली अशा पद्धतीने हे पॅनल ही समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी हा पूर्ण जो रिजन आहे हा पश्चिम घाटाचा जो पूर्ण भाग आहे तो इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर करावा अशी एक शिफारस केलेली होती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज त्यांनी नमूद केलेल्या होत्या. अशा पद्धतीने जलविद्युत प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प हे कुठल्याही पद्धतीने तिथं राबवले जाऊ नये इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन मध्ये, अशा पद्धतीने बऱ्याच तरतुदी त्यांनी नमूद केलेल्या होत्या. त्या सगळ्या तरतुदी आपण स्वीकारल्या नाहीत कारण त्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली जास्त होत्या, डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट होत्या असं त्याच्यावरती क्रिटिसिझम झालेला आपल्याला बघायला मिळतं. एन्व्हायरमेंट फ्रेंडली होत्या परंतु ग्राउंड रियालिटीजला सोडून होत्या असं एक त्याच्याबद्दल मांडलं जातं. इम्प्रॅक्टिकल आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही असा एक मुद्दा तिथं नमूद करण्यात आलेला होता. त्यामुळे ते गाडगीळ समिती रिपोर्ट त्यावेळी बराच चर्चित होता, तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तो एक महत्वाचा मुद्दा आहे गाडगीळ समितीच्या अनुषंगाने. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.